नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावरून कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फूट पडल्याचं चित्र आहे, कारण बारसू रिफायनरीबाबतच्या बैठकीत ठाकरे पक्षातले नेते राजन साळवी यांनी हजेरी लावली। दुसऱ्या बाजूला खासदार विनायक राऊतांनी मात्र उद्योगमंत्री उदय सामंत यांना पत्र लिहित आधी स्थानिकांशी चर्चा करावी, आम्ही स्थानिकांसोबत आहोत असं म्हणत बैठकीला हजर राहणार नसल्याचं म्हटलं। त्यामुळे आता ठाकरे पक्षात फूट पडल्याची चिन्ह दिसतात। बारसूवरून ठाकरेंच्या पक्षात मतभेद, विनायक राऊतांचा रिफायनरीला विरोध, राजन साळवींचा रिफायनरीला पाठिंबा। रत्नागिरी जिल्ह्यातल्या बारसू रिफायनरी प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले मतभेद पुन्हा एकदा उघड झाले। खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी हे आमने सामने आले। मंगळवारी मंत्रालयात बारसू रिफायनरी प्रकल्पाविषयी एका विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। रिफायनरीचे समर्थक आणि विरोधकांच्या प्रतिनिधींना या बैठकीसाठी बोलवण्यात आलं होतं, मात्र स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध असल्याचं कारण देत खासदार विनायक राऊतांनी या बैठकीकडे पाठ फिरवली, तर दुसरीकडे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी या बैठकीला हजेरी लावली। सहाच्या साई गावाच्या ग्रामपंचायतीने तशा पद्धतीचा विरोधाचा ठराव केलेला आहे। महाराष्ट्र सरकारचं कर्तव्य होतं की जर तुम्हाला रिफायनरी हवी असेल तर ह्या रिफायनरीच्या बाबत जे चांगलं आहे ते त्या ग्रामस्थांना समजून सांगणं, त्यांना विश्वासात घेणं, परंतु ग्रामस्थांना विश्वासात न घेता केवळ नेत्यांची बैठक लावायची। राजापूर तालुक्यातल्या काही गावांनी बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला। स्थानिकांचा विरोध लक्षात घेता उद्धव ठाकरेंनीही या प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतली, तर पक्ष नेतृत्वाचा विरोध डावलून राजन साळवी रिफायनरी प्रकल्पाच्या बाजूनं उभे ठाकलेत। निश्चितपणे मी स्वतः आणि माझा शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब सुद्धा आणि सर्व आमचे शिवसेने नेते मंडळ जनतेसोबत आहेत, आणि जनतेला प्रकल्प पाहिजे नको या संबंधीचे मतांतर आहे। निश्चितपणे शिवसेना पक्ष प्रमुखांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही जनतेसोबत आहोत आणि जनतेला तो प्रकल्प पाहिजे अशा तऱ्हेची माझ्याकडे माहिती आहे, म्हणून मी जनतेसोबत आहे। एकीकडे बारसू रिफायनरीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मतभेद उघड झालेत, तर दुसरीकडे राज्य सरकारकडून स्थानिकांना चुचकारण्याचा प्रयत्न केला जातोय। समर्थन करणाऱ्या जनतेबरोबर जर आमदार साहेब असतील तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काही चूक आहे असं नाही। जे विरोध करत आहेत त्यांच्याबरोबर एक लोकप्रतिनिधी आहे आणि जे समर्थन करत आहेत त्यांच्यावर एक लोकप्रतिनिधी आहे। शासनाची भूमिका प्रकल्प करण्याची आहे, प्रकल्प करण्याच्या भूमिकेसोबत कोण लोकप्रतिनिधी आहे ते आज बैठकीला उपस्थित होते, पण दोन्ही लोकप्रतिनिधींना पाठवलं होतं। बारसूच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंच्या पक्षातले मतभेद आता लपून राहिलेले नाहीयेत। आमदार राजन साळवींनी पक्ष नेतृत्वाविरोधात भूमिका घेतली असली तरी आपण पक्षासोबत कायम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय, पण राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही, त्यामुळे आगामी काळात बारसूवर उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेतात यावर बरंच काही अवलंबून असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।